आणि आता एक नजर टाकणार आहोत महत्वाच्या 50 घडामोडींवर फटाफट. अजित पवारांकडनं अमोल कोल्हेंच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसरमध्ये पाहणी दौरा. मांजरीमधील पुलाच्या कामाची अजित पवारांकडनं पाहणी. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 168 वर. JN1 व्हेरियंटचे ठाण्यात 5, पुण्यात 3, सिंधुदुर्गात 1 रुग्ण. राज्यात एप्रिल मे महिन्यात पाणीबाणीचं संकट ओढवण्याची शक्यता. 3000 धरणांमधील पाणीसाठा 76%. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये 167 टँकरनं पाणी पुरवठा. गाव वाड्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ. जिल्हा प्रशासनानं दोन्ही जिल्ह्यांसाठी एकूण 196 विहिरी अधिग्रहित केल्या. पनवेल महापालिका क्षेत्रातील पाण्याची चिंता मिटणार. कुंडलिका नदीचे 517 MLD पाणी आरक्षित ठेवण्यासाठी प्रस्ताव. पिंपरी चिंचवडमध्ये आकुर्डीतील स्पा सेंटरवरती छापा. 2 पीडितांची सुटका. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या 3 गुन्हा दाखल. PhD संशोधकांच्या अर्थसहाय्यात वाढ. UGC आधी छात्रवृत्तीची नवीन रक्कम ठरवल्यानंतर महाज्योतीचा निर्णय. राज्यातील खासगी नर्सरी बालवाडी लवकरच राज्य सरकारच्या नियंत्रणात येणार. चिमुकल्यांना नर्सरीमध्ये किती वेळ ठेवावं, काय शिक्षण द्यावं याबाबत मसुदा करणार. लसणाची आवक कमी झाल्यानं लसणाला तब्बल 500 रुपये किलोचा भाव. उत्पन्न देखील वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. नाशिक बाजार समितीत भाज्यांची आवक घटली, भाज्या कडाडल्या, टोमॅटो दर घसरले. नांदेड जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात घसरण. 5400 प्रति क्विंटलवरनं सोयाबीनचे दर 4600 रुपयांवर. शेतकरी हवालदिल. बुलडाण्यात अवकाळीमुळे कपाशीच्या उत्पादनावरती परिणाम. बाजार भाव नसल्यानं कापूस उत्पादक शेतकरी संकटात. अमरावतीच्या मोझरीमध्ये युवकानं 500 झाडांची संत्राबाग तोडली. अवकाळीनं संत्रा फळांची गुणवत्ता खालावल्यानं संत्र्यांकडे व्यापाऱ्यांची पाठ. नाशिकमधील बदलत्या हवामानाचा द्राक्षापाठोपाठ डाळिंबांनाही फटका. हजारो हेक्टरवरील डाळिंबावरती तेल्या रोगाचा प्रादुर्भाव. नवी मुंबईत APMC मार्केटमध्ये गोल्डन सीताफळाची आवक वाढली. 30 ते 60 रुपये प्रति किलो असा भाव. धुळे शहरात पालेभाज्यांची मागणी वाढली. शेपू, पालकासह वांगी, कोबी, गिलके, दोडके लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल. चांगला दर मिळत असल्यानं शेतकरी आनंदी. धुळे जिल्ह्यात यंदा तृणधान्याची सर्वाधिक 40,000 हेक्टरवरती पेरणी, तर गव्हाची पेरणी मात्र घटली. भंडारा जिल्ह्यातल्या शेतकरी ई पीक नोंदणीपासून वंचित. तलाठ्यांमार्फत ऑनलाईन पाहणी करून पीक नोंदणी करण्याची मागणी. महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस यांची मागणी. कापसाला दर न मिळत असल्यानं अमरावती जिल्ह्यात शेतकरी आक्रमक. संतप्त शेतकऱ्यानं शेतातील कापूस घेऊन जाणारा ट्रॅक्टर आडवा केला. वृद्ध शेतकऱ्यांना जीवे मारण्याचा धाक दाखवत तब्बल 6 क्विंटल कापसाची चोरी. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अर्थे शिवारातली घटना. पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये लवकरच साखर कारखाना उभारणार. आमदार संजय जगतापांचं शेतकऱ्यांना आश्वासन. नागपूरचं प्रदूषण धोक्याच्या पातळी बाहेर. बांधकाम, वाहनांचा धूर आणि बदललेल्या वातावरणामुळे प्रदूषणात वाढ. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. PMPL कडनं तिकीट तपासणीत पथकाकडनं कडक कारवाई. दररोज 3 ते 3500 फुकटे सापडले. 25 कोटींचा दंड वसूल. नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम रांगांमध्ये नेटवर्क गायब. ST बसचं ऑनलाईन तिकीट काढण्यात अडचणी. ST मध्येही आता डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध. सुट्ट्या पैशांची अडचण दूर होणार. आजपासून 6 जानेवारीपर्यंत सांगली मिरज दरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचं काम. त्यामुळे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यापर्यंत धावणार. गोंदिया जुन्या रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडेना. प्रशासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींचंही दुर्लक्ष. धुळे शहर वाहतूक पोलिसांची ऑनलाईन दंड आकारण्यासाठी मोहीम. 65,000 रुपये दंड वाहनधारकांकडनं वसूल. नंदुरबार जिल्ह्यातल्या तोरणमाळ इथे सुट्ट्यांनिमित्त पर्यटकांची मोठी गर्दी. यशवंत तलावातील बोटिंगला पसंती. शनिशिंगणापूर इथे देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास मागे. 4 जानेवारीपर्यंत संप मागे. कामगार युनियनच्या अध्यक्षांची माहिती. बुलडाण्याच्या शेगावात गजानन महाराजांचा समाधी मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर सुरू राहणार. देशभरात येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन संस्थानचा निर्णय. कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्तजयंतीचा मोठा उत्साह. हजारो भाविकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. दत्तजयंतीनिमित्त अहमदनगरमधल्या श्री क्षेत्र देवगड मंदिर विद्युत रोषणाईनं लखलखलं. संत महंतांसह लाखो भाविकांची उपस्थिती. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातल्या श्री क्षेत्र नारायणपूर इथे दत्तजयंती सोहळा. हजारो भाविकांच्या उपस्थितीत फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी.
साताऱ्याच्या पाटणमध्ये संदीप डाकवेंनी वारली 8 मधनं साकारलं दत्तजयंती सोहळ्याचं चित्र. वारली कलेतनं रेखाटलेल्या दत्तजयंती सोहळ्याचं सर्वत्र कौतुक. नांदेडच्या माहूरगडावरती दत्तजन्म सोहळ्याचा उत्साह. दत्तनामाच्या गजरात सोहळा होतोय संपन्न. नंदुरबारच्या सारंगखेडा इथे दत्तमंदिरात दत्तजयंतीचा उत्साह. मोठ्या उत्साहात आनंदाचा अनुभव घेत मोठ्या संख्येनं भाविक झाले सहभागी. महानुभाव पंथाचे एकमुखी दत्तमंदिरात हजारो भाविक. नांदेडमधल्या मायदेकडी कामाठीमध्ये हनुमान मूर्तीची स्थापना आणि कलशारोहण सोहळा. अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणासाठी आयोजन. पुण्याच्या भोरमध्ये दत्तजयंतीनिमित्त ढोल ताशांच्या गजरात दत्तमूर्तीची भव्य मिरवणूक. पारंपरिक वाद्याच्या तालावरती ठेका धरत नागरिकांचा मिरवणुकीत सहभाग. गोंदिया जिल्हा परिषदेकडनं अटल क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडनं विविध कलागुणांचं सादरीकरण.